आज आपण अक्षय तृतीया विशेष कमीत कमी वेळेत होणारी थाळी पाहणार आहोत. सर्वप्रथम कोशिंबीर करणार आहे. इथे दोन गाजर मी किसून घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ताजं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. तर एक चमचा तेल तापवून घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला इथे हिंग घालायचं आहे, चिमूटभर हिंग घातलेलं आहे, एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर ॲड करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ताजं किसलेलं खोबरं, दाण्याचा कूट मी इथे एक चमचा घातलेला आहे, चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची आणि आपल्याला हे छान मिक्स करायचे. चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून आपली गाजराची झटपट आणि पौष्टिक अशी कोशिंबीर तयार आहे. तर आता आपण आमटी करूयात. इथे मी एक वाटी तुरडा शिजवून घेतलेली आहे, थोडंसं वरण मी इथे बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर मी इथे सांगितल्याप्रमाणे एक वाटी तुरीच्या डाळीचं वरण छान शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता फोडणी करूयात. दोन चमचे तेल आपण पातेल्यामध्ये गरम करून घ्यायचे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं, हिंग, हळद आणि लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि आपल्याला लगेच त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घालायची आहे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे ताजं किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे. इथे आपण गोडा मसाल्याची आमटी करतोय, त्यामुळे मी इथे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे. त्यानंतर एक कापलेला टोमॅटो घालायचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाटा पण घालू शकता. त्यानंतर इथे मी चवीनुसार गूळ घातलेला आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गोडा मसाला नसेल तर घरात जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि गूळ ऐच्छिक आहे. त्यानंतर मी 3 ते 4 मिनटं छान आमटी शिजवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड केली. तर पुन्हा एकदा ढवळून आपल्याला 1-3 मिनटं आमटी छान शिजू द्यायची. तर 1-4 मिनटं मी आमटी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता झटपट चविष्ट अशी गोडा मसाल्याची छान आमटी, आपली तुरीच्या डाळीची आमटी रेडी आहे. तर आता आपण काजूची उसळ करणार आहोत. तर मी इथे इन्स्टंट काजू प्रीमिक्स यूज करणार आहे. तर सर्वप्रथम मी इथे 2 चमचे खोबरं एका मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी ॲड करून याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता खोबऱ्याचं वाटण मी छान करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप काजू, हे सुके काजू होते, ते मी गरम पाण्यात 1 तास ठेवले होते, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सुहानाचं काजू करी मिक्स प्रीमिक्स यूज केलेलं आहे. तुम्हाला हे वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचं वाटणही यूज करू शकता. तर अशा प्रकारे हे आपल्याला एका बाउलमध्ये प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध ॲड करून त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी 1/2 कप दूध घातलेलं आहे आणि त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. ह्या प्रीमिक्समुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि झटपट होते. तुम्हाला प्रीमिक्स वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटण वापरू शकता. इथे आपले पेस्ट तयार आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी 1-3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेलाचा वापर थोडा जास्त केलेला आहे इथे. त्यानंतर मी टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे आणि आपल्याला ही मिडियम हीटवरती 2-3 मिनटं छान परतून घ्यायची आहे. इथे 2-3 मिनटं मी छान टोमॅटो प्युरी परतून घेतलेली आहे. त्यानंतर भिजवून घेतलेले काजू मी इथे ॲड करते. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला 1-3 मिनटं हे मिडियम हीटवरती शिजवून घ्यायचे. त्यानंतर इथे 2-3 मिनटं मी छान शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पेस्ट ॲड करायची आहे. पुन्हा एकदा छान आपण हे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी आत्ता 1/2 ते 1 कप पाणी वापरले आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते मी इथे वाटण ॲड केलेलं आहे. पुन्हा आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे. मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं हवं तर पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवून 5-6 मिनटं आपल्याला मिडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे.
ही भाजी मी 5 ते 6 मिनटं मीडियम हीटवरती शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान दाटसरपणा आलेला आहे. काजू गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे छान मोकळे झालेले आहेत आणि भिजून मऊसुद्धा झालेले आहेत. तर इथे 5 ते 6 मिनटं शिजवून घेतल्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा छान ढवळून घ्यायची आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपले काजूची उसळ किंवा काजू मसाला रेडी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अगदी झटपट होते आणि चविष्टही होते. तर आपली काजूची उसळ तयार आहे. आमटी बनवून झालेली आहे. कोशिंबीरसुद्धा झालेली आहे. तर आता आपण आमरस काढणार आहोत. इथे मी 6 हापूस आंबे वापरणार आहे. तुम्ही पाहू शकता छान आंबे पिकलेले आहेत. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आपल्याला याची सालं काढून आंब्याचा छान असा रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे एका पातेल्यामध्ये 5 ते 6 आंब्यांचा छान रस काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 2 ते 3 चमचे साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ, त्याचा गोडवा टेस्ट एनहान्स करण्यासाठी मी इथे चिमूटभर मिठाचा वापर केलेला आहे. तर आपल्याला एकदा हे छान मिक्सरला लावून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे आमरस छान मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि आपला छान असा आमरस तयार आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे दूधही ॲड करू शकता. थोडासा पातळ आमरस तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही 1/2 ते 1 कप दूध घालू शकता. वेलची पावडर आवडत असल्यास तीही थोडीशी वापरू शकता. तर अशा प्रकारे आपला आमरस तयार आहे. आता आपण पुऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे रवा घालायचा आहे. रव्यामुळे पुरी छान क्रिस्पी होते. तर मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे. चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 चमचे तेल घालायचे. तुम्ही इथे गरम तेलाचं मोहनही घालू शकता. म्हणजे 1 ते 2 चमचा तेल गरम करूनही घालू शकता, पण त्यामुळे पुरी तेल जास्त ऑब्झर्व करू शकते. त्यामुळे मी इथे साधं तेल, ज्याप्रमाणे आपण पोळीच्या पिठासाठी वापरतो तसं मी तेल ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे. तर इथे मी पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे 20 ते 25 मिनटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत मी इथे एका बटाट्याचे काप करून ते मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले होते. 1-10 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचे. इथे मी बटाट्याची भजी करून घेणार आहे. तर 1 वाटी मी इथे बेसन, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. आणि मी इथे अगदी थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यामध्ये कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर किंवा ओवाही वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण हे छान इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण भजीसाठी जसं बॅटर तयार करतो तसं बॅटर इथे करून घ्यायचं आहे. हां, आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे 1 ते 2 चमचा मी इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपली भजी छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. तर हे छान मिक्स करून झाल्यानंतर पाणी घालून मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. भजीचं बॅटर हे थोडंसं पातळ असेल तर भजी छान क्रिस्पी कुरकुरीत होते. तर मी बॅटर आपलं रेडी आहे. तर इथे एका कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आपण आता गरमागरम अशी भजी तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली गरमागरम आणि कुरकुरीत बटाट्याची भजीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान क्रिस्पी बटाट्याची भजी आपली रेडी आहे. अगदी झटपट होते. आता आपण पुऱ्या करून घेऊयात. तर 1/2 तास पीठ छान भिजल्यानंतर मी इथे पिठाचे छान गोळे करून घेतलेले आहेत. तर आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुरी लाटताना इथे मी पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही तेलाचा थोडासा वापर केला तरी चालेल. त्यानंतर मी ते सर्व पुऱ्या छान लाटून घेतलेले आहेत आणि गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत. मी ज्या तेलामध्ये भजी तळली आहे तेच तेल वापरलं आहे, त्यामुळे थोडंसं इथे तेलामध्ये तुम्हाला थोडासा काळपटपणा जाणवेल. तर
तुम्ही इथे पाहू शकता तेल छान तापलं गेलेलं आहे, त्यामुळे पुरी एकदम परफेक्ट टम्म फुगलेली अशी आपली पुरी रेडी आहे। तर अशा प्रकारे आपलं झटपट मेनू अक्षयतृतीयेसाठी रेडी आहे। तर ही थाळी अगदी 1 ते 1.5 तासामध्ये होऊ शकते, एकदम परफेक्ट नियोजन केलं आणि झटपट आणि चविष्ट असे सर्व मेनू आहेत। अक्षयतृतीया म्हटले की आंबा सीझन असतोच, त्यामुळे आपण इथे आमरस पुरी चवेत केलेलाच आहे, त्यानंतर काजूची उसळ पुरी, त्यानंतर कोशिंबीर आमटी आणि वरण भात, असा आपला साधा सोपा आणि चविष्ट असा मेनू अक्षयतृतीयेसाठी तयार आहे। तर ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, या अक्षयतृतीयेला ही थाळी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।